तर विद्यार्थ्यांना एका नव्या स्पेशल या सुपर क्लासमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आणि या सुपर क्लासमध्ये आपण इतर सुपर ही जास्त महत्त्वाचे जी के क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत आणि त्यामुळे या सुपर क्लासला आपल्याला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे ही एकच सर्वात पहिले रिक्वेस्ट आहे तसेच तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करून घ्या अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास पुढे ही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी आणि या सुपर क्लासला सोडण्यापूर्वी एक लाईक आपल्याला जरूरच करून जायचं आहे तर या सुपर क्लासला सुरुवात पुढे या सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न मित्रांनो आपल्या समोर असा आहे स्वतंत्र मजूर पक्षाचे मुखपत्र खालीलपैकी कोणते होते स्वतंत्र मजूर पक्षाचे मुखपत्र खालीलपैकी कोणते होते तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील हे जे वृत्तपत्र आहे स्वतंत्र पक्षाचे मुखपत्र बनलेले होते पुढचा प्रश्न मुलींसाठी ममता योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे मुलींसाठी ममता योजना ही खालीलपैकी कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील या राज्याने आहे मुलींसाठी ममता नावाची योजना सुरू केलेली आहे पुढचा प्रश्न मुलींसाठी लाडणी ही योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे मुलींसाठी लाडली ही योजना खालीलपैकी कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन राहील वरीलपैकी दोन्ही म्हणजे हरियाणा तसेच दिल्ली या दोन्ही राज्यांनी मुलींसाठी लाडणी योजना सुरू केलेली आहे पुढचा प्रश्न ज्या ठिकाणी दीनदलितांची न्यायमूर्ती असे कोणत्या महिलेस म्हटले जात असते दिनदलिताचे न्यायमूर्ती असे खालील पैकी कोणत्या महिलेस म्हटले जात असते ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो दलितांची न्यायमूर्ती असे जे आहे या ठिकाणी रमाबाई आंबेडकर यांना एकच असते पुढचा प्रश्न काबाड कष्ट करणाऱ्यांचे हित कोणत्या पक्षाचे ध्येय होते काबाड कष्ट करणाऱ्यांचे हित हे कोणत्या पक्षाचे ध्येय होते ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मजूर पक्षाचे ध्येय जे आहे काबाडकाष्ट कर हित हे एकच झालेले होते पुढचा प्रश्न शेड्यूल कास्ट फेडरेशन मध्ये कोणता पक्ष विलीन झाला होता ते सांगायचं आहे शेड्यूल कास्ट फेडरेशन मध्ये खालील पैकी कोणता पक्ष विलीन झालेला आहे ऑप्शन क्रमांक पक्ष पक्ष हा जो आहे शेड्यूल फेडरेशन मध्ये एक विलीन झालेला होता पुढचा प्रश्न केंद्रामध्ये द्विदल शासन पद्धती स्वीकारू नये असे कोणी म्हटलेले होते ते सांगायचं आहे केंद्रामध्ये द्विदल शासन पद्धती स्वीकारू नये असे खालील पैकी कोणी म्हटलेले होते तर ऑप्शन क्रमांक दोन राहील सायमन कमिशन जे आहे केंद्रामध्ये द्विदल शासन पद्धती स्वीकार नये असे एक उद्गार काढलेले होते पुढचा प्रश्न या ठिकाणी एकूण लोकसंख्येच्या दहा ते पंधरा टक्के लोकांना मत अधिकार मिळावा असे एकोणाचे म्हणणे होते ते सांगायचं आहे एकूण लोकसंख्येच्या दहा ते पंधरा टक्के लोकांना मत अधिकार मिळावा असे एकोणाचे म्हणणे होते ऑप्शन क्रमांक दोन हे सायमन कमिशनचे जे म्हणणे आहे एकूण लोकसंख्येच्या दहा ते पंधरा टक्के लोकांना फक्त मत अधिकार मिळावा असे एक म्हणणे होते पुढचा प्रश्न या ठिकाणी खिलाफत चळवळीनंतर पुढील पैकी गोंती एक चळवळ झालेली होती खिलाफत चळवळीच्या नंतर पुढील पैकी गोंती चळवळ झालेली होती ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील सविनय चळवळ ही जी चळवळ चळवळ आहे खिलाफत चळवळीनंतर घडून आलेली आहे प्रश्न किलो कॅलरी एवढी ऊर्जा किती ग्रॅम प्रथिनापासून मिळत असते ते सांगायचं आहे मित्रांनो चार किलो कॅलरी एवढी ऊर्जा ही किती ग्रॅम प्रथिनापासून मिळत असते ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील चार किलो कॅलरी एवढी जी ऊर्जा आहे एक ग्रॅम प्रथिनापासून प्राप्त होत असते पुढचा प्रश्न प्रवरा नदीवर खालील पैकी आहे प्रवरा नदीवर खालील पैकी आहे तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो जे धरण आहे पुढचा प्रश्न सातपाटी हे मत्स्य व्यवसायातील प्रमुख केंद्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे सातपाटी हे मत्स्य व्यवसायातील प्रमुख केंद्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन क्रमांक चार राहील महाराष्ट्रातील सॉरी पालघर हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये सातपाटी मत्स्य व्यवसायातील प्रमुख केंद्र स्थित झालेले आहे पुढचा प्रश्न शिवाजी महाराज कोणत्या किल्ल्यात मुकामास असताना किल्ल्याला वेळा घालण्यात आला होता ते सांगायचं आहे शिवाजी महाराज यांनी कोणत्या किल्ल्यामध्ये मुकामास असताना त्यांच्या किल्ल्यांना वेळा घालण्यात आलेला होता ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो शिवाजी महाराज जे आहे पन्हाळा किल्ल्यामध्ये असताना त्यांच्या किल्ल्याला वेढा घालण्यात आलेला होता पुढचा प्रश्न या ठिकाणी पन्हाळा किल्ल्याला खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने विडा घातला होता ते सांगायचं आहे पन्हाळा किल्ल्याला खालीलपैकी कोणत्या व्यक्तींच्या सैन्याने विडा घातलेला होता ऑप्शन क्रमांक दोन ही सिद्धी जोहर यांच्या सैन्याने किंवा यांनी जे आहे पन्हाळा किल्ल्याला शिवाजी महाराज त्यामध्ये असताना विडा घातलेला होता पुढचा प्रश्न एच आय व्ही विषाणू कोणत्या पेशीवर मुख्यतः हल्ला करत असतात एच आय व्ही चे विषाणू कोणत्या पेशीवर मुख्यतः हल्ला करू शकत असतात किंवा करत असतात ऑप्शन क्रमांक चार योग्य शरीरातील शहरातील पांढऱ्या पेशीवर जे आहे एच आय व्ही विषाणू मुख्यतः हल्ला करत असतात पुढचा प्रश्न जालियनवाला बाग हत्याकांड या घटनेनंतर कोणता आयोग स्थापन करण्यात आला होता ते सांगायचं आहे जालियनवाला बाग हत्याकांड या घटनेनंतर खालील पैकी कोणता एक आयोग स्थापन करण्यात आलेला होता ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील हंटर आयोग हा जो आयोग आहे जालियनवाला बाग हत्याकांडानंतर एक स्थापन करण्यात आला होता पुढचं प्रश्न थायमिन हे खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचे एक, जीवन एक रासायनिक नाव आहे ते सांगायचं आहे या ठिकाणी थायमिन हे कोणत्या जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील थायमिन हे जे आहे मित्रांनो जीवनसत्व बन या जीवनसत्वाचे एक रासायनिक नाव ठेवण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न पोर्ट ब्लेअर या ठिकाणी खालीलपैकी कोणते जेल स्थित आहे ते सांगायचं आहे पोर्ट ब्लेअर या ठिकाणी खालीलपैकी कोणते एक जेल स्थित आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील पोर्ट ब्लेअर या ठिकाणी सेल्युलर ही एक जेल व्यवस्थित झालेली आहे पुढचा प्रश्न राष्ट्रीय पक्ष दर्जा असणारे भारतामध्ये एकूण किती पक्ष आहेत ते सांगायचं आहे, आहे। राष्ट्रीय पक्षाचा दर्जा असणारे भारतामध्ये एकूण किती पक्ष आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील राष्ट्रीय पक्षाचा दर्जा असणारे भारतामध्ये एकूण आठ पक्ष हे एकस्थित झालेले आहेत पुढचा प्रश्न मेरा इंडिया ही योजना कोणत्या रोगापासून मुक्त होण्यासाठी घोषित करण्यात आलेली आहे ते सांगायचं आहे मेरा इंडिया ही प्रसिद्ध योजना कोणत्या रोगापासून मुक्त होण्यासाठी घोषित केलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांनो मेरा इंडिया ही जी योजना आहे मलेरिया रोगापासून मुक्त होण्यासाठी एकच सुरू करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न कोल्हापूर सावंतवाडी या ठिकाणी खालीलपैकी कोणता घाट आहे कोल्हापूर सावंतवाड या ठिकाणी खालीलपैकी कोणता एक घाट स्थित आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील रामघाट हा जो घाट आहे कोल्हापूर सावंतवाड या ठिकाणी स्थित झालेला आहे पुढचा प्रश्न खासबाग मैदान कोल्हापूरमध्ये खालीलपैकी कोणी बनवले होते ते सांगायचं आहे खासबाग नावाचे मैदान कोल्हापूर या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकांनी बनवलेले होते तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांनो खासबाग हे जे मैदान आहे कोल्हापूर या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांनी एक बनवलेले होते पुढचा प्रश्न कोल्हापूरमध्ये खासबाग मैदान शाहू महाराजांनी कशासाठी बनवलेले होते ते सांगायचं आहे कोल्हापूरमध्ये खासबाग मैदान शाहू महाराजांनी कोणत्या खेळासाठी बनवलेले होते ऑप्शन क्रमांक तीन राहील कुस्ती या खेळासाठी कोल्हापूरमध्ये स्थापना शाहू महाराजांनी केलेली होती पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या महिलेने महिलांसाठी रात्रशणा सुरू केलेली होती खालीलपैकी कोणत्या एका महिलेने महिलांसाठी रातर्शना सुरू केलेली होती ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील जाईबाई चौधरी यांनी जे आहे महिलांसाठी रात्रशाळा सुरू केलेली होती पुढचा प्रश्न जाईबाई चौधरी यांनी महिलांसाठी कोणत्या विभागामध्ये बनवलेली होती ते सांगायचं आहे जाईबाई चौधरी यांनी ऑप्शन क्रमांक आपल्या समोर दोन योग्य राहील विदर्भ या विभागामध्ये जाईबाई चौधरी यांनी महिलांसाठी रात्रशाळा सुरू केलेली होती पुढचा प्रश्न स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणत्या समाज सुधारकांनी केलेली होती स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी किंवा समाजसुधारकांनी केलेली आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केलेली आहे पुढचा प्रश्न परमहांस सभेची स्थापना महाराष्ट्रातील कोणत्या शहरात करण्यात आलेली होती परमहांस सभेची स्थापना महाराष्ट्रातील कोणत्या शहरात करण्यात आलेली होती तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील महाराष्ट्रातील मुंबई दा रा दा दा या शहरामध्ये परमहांस सभेची स्थापना झालेली होती पुढचा प्रश्न काँग्रेसच्या कुठल्या अधिवेशनामध्ये मूलभूत हक्कांचा ठराव मांडण्यात आला होता ते सांगायचं आहे मित्रांनो काँग्रेसच्या कोणत्या ठिकाणच्या अधिवेशनामध्ये मूलभूत हक्कांचा ठराव मांडण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील कराची येथील अधिवेशनामध्ये जे आहे या ठिकाणी मूलभूत हक्कांचा ठराव हा एक मांडण्यात आलेला होता पुढचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये चलनी नोटांचा कारखाना खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे महाराष्ट्रामध्ये चलनी नोटांचा कारखाना खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील महाराष्ट्रातील नाशिक या जिल्ह्यामध्ये चलनी नोटांचा कारखाना स्थित झालेला आहे पुढचा प्रश्न ग्रामपंचायतीचा कार्यकाल कितव्या सभेपासून मोजण्यात येत असतो ते सांगायचं आहे ग्रामपंचायतीचा कार्यकाल हा एकूण कितव्या सभेपासून मोजला जात असतो ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील पहिल्या सभेपासून ग्रामपंचायतीचा कार्यकाल हा एक ग्रहित धरण्यात येत असतो पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये कुंभमेळा भरत असतो ते सांगायचं आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये कुंभमेळा भरत असतो ऑप्शन क्रमांक दोन वगैरे मित्रांनो महाराष्ट्रातील नाशिक हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये कुंभमेळा हा एक भरवण्यात येत असतो पुढचा प्रश्न गोव्या राज्याची सीमा कोणत्या जिल्ह्याला लागून आहे ते सांगायचं आहे गोव्या राज्याची सीमा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला लागून आहे ऑप्शन क्रमांक दोन वगैरे सिंधुदुर्ग हा जो जिल्हा आहे या जिल्ह्याला गोव्या राज्याची सीमा एक जुळलेली आहे पुढचा प्रश्न मानवी शरीरातील साखरेचे नियंत्रण कोणते अवयव करत असते ते सांगायचं आहे मानवी शरीरातील साखरेचे नियंत्रण खालील पैकी कोणते अवयव करत असते ऑप्शन क्रमांक चार मित्रांनो स्वादुपिंड हा जो अवयव आहे मानवी शरीरातील साखरेचे नियंत्रण करत असते पुढचा प्रश्न ताडोबा राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ऑप्शन क्रमांक दोन वगैरे मित्रांनो महाराष्ट्रातील चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये ताडोबा राष्ट्रीय उद्यानाची स्थापना आहे पुढचा प्रश्न चंद्रपूर जिल्ह्यातील उद्यान हे कशासाठी प्रसिद्ध आहे चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे खालीलपैकी कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील वाघ या प्राण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे एक प्रसिद्ध झालेले आहे चुलामू हे सरोवर भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे चुलामू हे सरोवर भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहिले मित्रांनो भारतातील सिक्कीम हे जे राज्य आहे या राज्यामध्ये चोलामू सरोवर स्थित झालेले आहे पुढचा प्रश्न वि विज्ञान भवन खालीलपैकी कोणत्या शहरात स्थित आहे विज्ञान भवन खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहिले मित्रांनो भारतातील दिल्ली या शहरामध्ये विज्ञान भवन स्थित झालेले आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या क्रांतिकाराचा मृत्यू उपोषण धरल्या कारणास्तव झालेला आहे ते सांगायचं आहे मित्रांनो खालीलपैकी काउन त्या एका क्रांतिकाराचा मृत्यू उपोषण धरल्या कारणास्तव झालेला आहे ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील जतिनदास या क्रांतिकाराचा मृत्यू जो आहे उपोषण धरल्या रह रह कारणास्तव झालेला होता पुढचा प्रश्न जतिनदास या क्रांतिकाराने एकूण किती दिवसाचे उपोषण धरले होते ते सांगायचं आहे जतिनदास या क्रांतिकाराने एकूण किती दिवसाचे उपोषण धरल्या कारणास्तव त्यांचा मृत्यू झाला होता ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील जतिनदास यांनी

उपोषण धरले Brahmac... कारणास्तव त्यांचा मृत्यू झालेला होता पुढचा प्रश्न मुळशी हे प्रसिद्ध धरण खालील कोणत्या नदीवर स्थित आहे मुळशी हे प्रसिद्ध धरण खालील कोणत्या नदीवर स्थित आहे ऑप्शन क्रमांक जे आहे धरण पुढचा प्रश्न मुर्दूस हा रोग खालील पैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग आहे मुर्दूस हा रोग खालील कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होत असतो ऑप्शन क्रमांक चार राहील जीवनसत्व डच्या अभावीचे आहे मानवी शरीरामध्ये मुर्दूस हा एक रोग होत असतो पुढचा प्रश्न दारणा हे प्रसिद्ध धरण भारता महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये येते ते, ते सांगायचं आहे दारणा हे प्रसिद्ध धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ऑप्शन क्रमांक दोन राहील महाराष्ट्रातील नाशिक हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये दारणा धरण स्थित झालेले आहे पुढचा प्रश्न ठिकाणी भरतपूर राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे ते सांगायचं आहे मित्रांनो भरतपूर राष्ट्रीय उद्यान हे खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो पक्ष्यांसाठी जे आहे भरतपूर राष्ट्रीय उद्यान प्रसिद्ध झालेले आहे पुढचा प्रश्न पालनहारी प्रसिद्ध योजना भारतातील कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे ती किंवा होती ते सांगायचं आहे पालनहार ही प्रसिद्ध योजना भारतातील कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो भारतातील राजस्थानी राज्य त्याने पालन ही एक योजना सुरू केलेली होती पुढचा प्रश्न घटक राज्यांचे कनिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणते आहे खालील को ते सांगायचं आहे मित्रांनो घटक राज्याचे कनिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणते आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील विधानसभा हे जे आहे घटक राज्यांचे कनिष्ठ सभागृह बनलेले असते पुढचा प्रश्न भोपाळ वायू दुर्घटनेमध्ये एकूण किती लोकांचा बळी गेला होता ते सांगायचं आहे मित्रांनो भोपाळ वायू दुर्घटनेमध्ये एकूण किती लोकांचा बळी गेलेला आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील एक हजार चारशे लोकांपेक्षा जास्त लोकांचा भोपाळ वायू दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला आहे तर पाहू पुढचा प्रश्न काय आहे चार हजार चौरस मीटर म्हणजे एकूण किती एकर जमीन असते ते सांगायचं आहे मित्रांनो चार हजार चौरस मीटर म्हणजे एकूण किती एकर जमीन होत असते ऑप्शन क्रमांक चार एक राहील चार हजार चौरस मीटर म्हणजे मित्रांनो एक एकर एवढी एक जमीन होत असते पुढचा प्रश्न एक हेक्टर म्हणजे एकूण किती एकर जमीन असते ते सांगायचं आहे एक हेक्टर म्हणजे एकूण किती एकर जमीन असते ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील दोन पॉईंट सत्तेचाळीस एवढी जे आहे एक हेक्टर म्हणजे जमीन होत असते पुढचा प्रश्न या ठिकाणी नदीकाठी महाराष्ट्रातील कोणते शहर वसलेले आहे ते सांगायचं आहे मित्रांनो पाजराया नदीकाठी महाराष्ट्रातील कोणते शहर वसलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन राहील पाजराया नदीकाठी धुळे हे एक प्रसिद्ध शहर वसलेले आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील नागपूर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या नदीकाठी स्थित आहे ते सांगायचं आहे मित्रांनो महाराष्ट्रातील नागपूर हा जिल्हा खालील पैकी नदीकाठी वसलेला आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील नाग नदीकाठी जे आहे महाराष्ट्रातील नागपूर जिल्हा स्थित झालेला आहे पुढचा प्रश्न जेजूरी हे प्रसिद्ध शहर खालीलपैकी नदीकाठी वसलेले आहे ते सांगायचं आहे जेजुरी हे प्रसिद्ध शहर खालीलपैकी कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मुरा नदीकाठी जे आहे जेजुरी शहर स्थित झालेले किंवा वसलेले आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील हिंगोली हा जिल्हा खालीलपैकी नदीकाठी वसलेला आहे ते सांगायचं मित्रा आहे मित्रांनो महाराष्ट्रातील हिंगोली हा जिल्हा खालील पैकी कोणत्या नदीकाठी वसलेला आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील कयाधू नदीकाठी आहे महाराष्ट्रातील हिंगोली जिल्हा एक वसलेला आहे पुढचा प्रश्न सुवर्णवती ही नदी खालील पैकी कोणत्या नदीची उपनदी आहे ते सांगायचं आहे सुवर्णवती ही नदी खालील पैकी कोणत्या एका नदीची प्रसिद्ध उपनदी आहे ऑप्शन क्रमांक दोन राहील कावेरी नदीची सुवर्णवती ही एक प्रसिद्ध उपनदी बनलेली आहे तर विद्यार्थ्यांना आजची ही स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली इकडे तर नक्कीच ही गॅरंटी आहे की आपल्याला सुपर क्लास आवडलेलीच आहे आणि त्यामुळे या सुपर क्लासला सुटण्याच्या पूर्वी एक लाईक नक्कीच करायचं आहे तसे तुम्ही चॅनलवर पहिली वेळेस आला असाल तर सबस्क्राईब जरूर करून घ्यायचं आहे अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास पुढे ही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी तर मिळतो एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये